सोलापुरातील होटकी कुंभारी रस्त्यावरील गणपती मंदिरात अचानक भाविकांची गर्दी वाढली. ही गर्दी वाढण्याचं प्रमुख कारण तपासलं असता या परिसरात गणपतीच्या डोळ्यातून पाणी येत असल्याचं कोणीतरी सांगितलं. त्यामुळे भाविक उत्सुकतेपोटी मंदिरात येत होते. भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाल्याने काहींनी हा प्रकार अनिसच्या कानावर घातला. त्यानंतर भाविकांनी अथवा नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलं. कुंभारी रोडवरील स्वामीनारायण गुरुकुल स्कूलच्या जवळ सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या अष्टविनायकांपैकी बेणक गणपती मंदिर आहे. या गणपतीच्या डोळ्यातून अश्रू वाहत असल्याची बातमी हा हा म्हणता संपूर्ण परिसरात पसरली. भाविकांनी लागलीच दर्शनासाठी गर्दी करून हार श्रीफळ अर्पण केलं. ही अफवा असून या मागचं शास्त्रीय कारण काय त्याचा शोध घेतल्यानंतर नेमका प्रकार निदर्शनास येईल असं अनिसच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट केलंय. सत्यात सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांनी सिद्धेश्वर म्हणजे सोलापूर सिटीच्या परिसरात अष्टविनायक गणपती स्थापना म्हणजे आठ दिशेला आठ गणपती त्यांनी स्थापन केलेले होते. त्यातलं एक गणपती येणार म्हणून फटगी आणि कुंभारी शिवेवर आहे. तिथं रोज मोठ्या प्रमाणात भाविक येतात. शेकडो भाविक रोज दर्शना सकाळपासून संध्याकाळपर्यंत रांग लागलेली असते. तर या श्रावण मासामध्ये आज सकाळी 10 वाजता हे दोघं पूजेला आलं असताना बेनक गणपतीच्या डाव्या डोळ्यातून अश्रू येत असताना निदर्शन आलं. त्यामुळे गावातल्या लोकांना मी भरपूर लोक येतो गोळा करून प्रत्येक मी पुन्हा पुन्हा ते अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला पण तरी सुद्धा ते अश्रू थांबेना झालेत. त्यामुळे आता ती चमत्कारच म्हणावं लागेल किंवा दैवी शक्ती काय ते बघावं लागते. त्यामुळे बाकीचा मी पूजापाठ वगैरे करून काय निसर्ग करता येते करायचं आमच्या भक्त सर्व ठरवले.